नमस्कार मी करुणा ढोले धनकी की बात या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचं असतं मात्र त्यासाठी काय करावं आर्थिक विकास करण्यासाठी नियोजन कसं करावं याविषयी योग्य माहिती आपल्याकडे नसते त्यामुळेच आम्ही घेऊन आलोय हा विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे धनकी बात आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे लॉकडाऊन मध्ये शेअर मार्केट सेकंड इन्कम आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत विनायक कन्सल्टन्सीचे संचालक मुकुंद खानोरे सर आपण सरांचं स्वागत करूया सर स्वागत आहे आपलं साम टीव्ही मध्ये नमस्कार नमस्कार चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया मुकुंद खानोरे सर हे विनायक कन्सल्टन्सीचे संचालक आहेत तसंच ते शेअर मार्केट गुंतवणूक तज्ज्ञ आणि टेक्निकल तसंच फंडामेंटल तज्ञ म्हणून मागच्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत शिवाय त्यांनी अगदी कमी अमाऊंट पासून स्वतःचा चांगला पोर्टफोलिओ बनवलाय त्याचबरोबर त्यांचे मित्र आणि स्टुडंट्सचा देखील त्यांनी एक मोठा पोर्टफोलिओ बनवून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे चला आच्चे तर मग आजच्या विषया संदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया तर सर आजचा आपला विषय आहे लॉकडाऊनमध्ये शे शेअर मार्केट हा सेकंड इन्कम कसा ठरू शकतो काय सांगाल याबद्दल नक्की नक्की आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं जसं आपलं लॉकडाऊन लागलेलं आहे तेव्हा कित्येक अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अनेकांचे बिझनेस ठप्प झालेले आहेत पण शेअर मार्केट अशी एक गोष्ट आहे जी कधीही बंद झालेली नाही आहे इव्हन जर तुम्ही बघितलं असेल मागचा जेव्हा लॉकडाऊन होता दोन हजार वीसला जेव्हा मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागला होता तेव्हा तो कडक लॉकडाऊन होता आत्तापेक्षा पण तेव्हा पण शेअर मार्केट कधीच हो बंद झालेलं नव्हतं हो कधीच बंद झालेलं नव्हतं तेव्हा मी त्या मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं शेअर मार्केटचा प्रॉपर तुम्ही नॉलेज घ्या प्रॉपर अभ्यास करा या शेअर मार्केटमध्ये उतरा मी मागच्या वर्षी पण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यावेळेस जर तुम्ही बघितलं अदानी इंटरप्राइजेस ह्या कंपनीचा जो शेअर्स होता हा एक तीनशे अडीचशे ते तीनशे रुपये शेअर्स होता आज त्याच शेअरची प्राइस तेराशे रुपये चालली किती रुपये चालली आहे तेराशे रुपये अदानी ग्रीनचा जो शेअर होता जो दीडशे आणि दोनशे रुपयाचा शेअर होता आज त्याची पण किंमत नाही म्हटलं तरी एक अकराशे ते बाराशे रुपये चालला आज अदानी गॅसचा जो स्टॉक होता तो नाही म्हटलं तरी शंभर ते सव्वाशे रुपये होता आज त्याच शेअरचा भाव जो चाललेला आहे तो नाही म्हटलं तरी पण एक अकराशे ते साडे अकराशे रुपये चाललेला आहे मागच्या एक वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं ज्याला प्रॉपर नॉलेज आहे ज्याला प्रॉपर टेक्निकल आणि फंडामेंटल अभ्यास आहे त्यांनी नाही म्हटलं तरी पण फाय टू टेन टाईमचं इन्कम केलेलं आहे फाय टू टेन टाईम म्हणजे ज्यांनी एक लाख रुपये गुंतवलेले आहेत त्यांना आजच्या कंडिशनमध्ये दहा लाख रुपये मिळाले ज्यांनी दहा लाख रुपये गुंतवलेले होते त्यांना आजच्या कंडिशनमध्ये एक कोटी रुपये मिळाले ज्यांनी एक कोटी रुपये गुंतवलेले होते आजच्या कंडिशन त्यांना शंभर कोटी रुपयाच्या आजूबाजू दहा कोटीच्या आजूबाजू मिळाले ज्यांनी दहा कोटी रुपये गुंतवणूक केली आहे त्यांना शंभर कोटीच्या आजूबाजू मिळालेले आहे आज विचार करा एवढे फाय टू टेन टाइमचे रिटर्न कुठल्या अशा ॲसेटने दिलेले आहे आज तुम्ही बघितलं रिअल इस्टेटने पण टेन टाईमचं रिटर्न कुठल्याही दिलेलं नाही उलट उलट वीस ते तीस टक्के तर उलट खाली पडले रिअल इस्टेट गोल्डने पण एवढं रिटर्न दिलं नाही जास्तीत जास्त गोल्डने एक पंधरा ते वीस टक्के रिटर्न दिलेलं आहे त्यानंतर कुठल्याही म्युच्युअल फंडने एवढं रिटर्न दिलेलं नाही फाय टू टेन टाइम इव्हन कुठल्या बॉन्सने नाही रिटर्न दिले कुठच्या एफ डीने नाही दिलेलं आहे आणि कुठल्याही बिझनेसने एवढं रिटर्न दिले नाही पण शेअर मार्केटचा जर प्रॉपर अभ्यास असेल जर प्रॉपर नॉलेज असेल बाबांनो तर आपल्याला इथं एक चांगलं रिटर्न तुम्ही काढू शकता आणि लॉकडाऊनमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं आपली जर आपलं इन्कम एक एक सोर्समधनं आपलं इन्कम बंद झालं असेल तर दुसरा सोर्स आपल्याला उभा करावाच लागतो आणि दुसरा तिसरा हा कुठलीही गोष्ट नाही तो म्हणजे शेअर मार्केटच असला पाहिजे कारण की शेअर मार्केट कधीही बंद झालेलं नाही आहे शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज घेऊन आपण शॉर्ट टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट चांगली शॉर्ट टर्ममध्ये पण चांगलं इन्कम करू शकतो मिडियम टर्ममध्ये चांगलं इन्कम करू शकतो आणि लॉंग टर्ममध्ये तर ह्याच्यात भरपूर चांगलं इन्कम करू शकतो तर मला असं वाटतं आहे की आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं जरी आपल्याला इन्कमिंग बंधन जरी इन्कमिंग आपले बंद झाले असेल तरी पण आउटगोईंग तर आपलं चालू असतं म्हणजे ब भले आपल्याला पगार मिळत नसेल तरी पण आपल्याला आप आप जे जे राशन पाणी हे ते सगळ्या गोष्टी असतात मुलांच्या फिया आहे आज घरचं राशन आहे केबलचं भाडं आहे या सगळ्या गोष्टी तर आपल्याला आउटगोईंग तर चालूच राहतात त्यात कुठे डॉक्टर उभा राहिला तर ते अजून पैसे जातात आपले तर मला असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये आपल्याला सेकंड इन्कम नाही आता फर्स्ट इन्कमची गरज लागलेली आहे फर्स्ट इन्कमची ठीक आहे भले आपला आज विषय आहे सेकंड इन्कम पण मला असं वाटतं की आता फर्स्ट इन्कमकडे पण आपण शेअर मार्केटकडे बघितलं पाहिजे तर शेअर मार्केटमध्ये सेकंड इन्कम जे आहे ते आपल्याला किती महत्त्वाची गोष्ट आहे अजून मी काय सांगू शकतो याच्यामध्ये विचार करा जर आपण आपला जर पहिला सोर्स बंद झालेला असणार ठीक आहे इन्कमचा तर आपण खाणार काय खा आजच्या कंडिशनमध्ये आपल्याला घर चालवण्यासाठी पैसा लागतो की नाही लागत असं आहे तर शेअर मार्केटचं सा मला असं वाटलं मला असं वाटतं प्रत्येक आपल्या मराठी माणसांनी प्रॉ प्रॉपर ह्याचं नॉलेज घेतलं पाहिजे प्रॉपर याचा अभ्यास केला पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये फर्स्ट इन्कम सेकंड इन्कम दोन्हीही तुम्ही केलं पाहिजे चारी बाजूनी पैसा कमवला पाहिजे चारी बाजूने आणि ह्याच गोष्टी स सगळं शिकण्यासाठी ह्याच गोष्टी समजण्यासाठी मित्रांनो आपल्या आपल्याला मुकुंद खानोरे या यूट्यूब चॅनलवरती यायचा आहे हा आपला प्रोग्राम झाल्यानंतर आपला मोफतचा शेअर मार्केटचा फ्री वेबिनार चालू होणार आहे तो वेबिनार सर्व आपल्या मराठी माणसांनी अटेंड करायचा आहे जेणेकरून आपण एक चांगली विशाल अशी आर्थिक प्रगती करू शकू असं आहे सर आपण गुंतवणुकीबद्दल बोललो मात्र या गुंतवणुकीचे नेमके प्रकार किती आहेत आणि ते कोणते आहेत <laughs> गुंतवणुकीच्या आजच्या कंडिशन मध्ये तुम्ही बघितलं प्रकार आहे तो आहे एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे तो आहे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे मार्केटची जी उलाढाल होते डेली मध्ये जे मार्केटचं फ्लक्च्युएशन होतं खाली वरती जे जातं त्याच्यामध्ये कसे आपण एक एक ते दोन टक्के तीन टक्के रिटर्न काढू शकतो तो आहे इंट्राडेचा प्रकार ठीक आहे पण त्याला चार्ट ग्राफ लावून आपल्याला बघावं लागतं चार्टमध्ये बघावं लागतं आपल्याला की बाबा हा सिग्नल मिळतोय हो की नाही आपल्याला बाय सिग्नल मिळतोय हो की नाही ठीक आहे आता तुम्ही बोलाल चार्ट काय असतं तर चार्ट असं असतं मित्रांनो टेक्निकल नॉलेज असं असतं जसं ढग आल्यानंतर पाऊस येतो तसं टेक्निकलमध्ये आपल्याला आधी कळतं कुठला शेअर हा वरती जाणार आहे कुठला शेअर हा खाली जाणार आहे कारण शेअर मार्केटमध्ये नंतर कोण आपला काही फायदा होणार नाही ठीक आहे तर आपल्याला आधी कळलं पाहिजे पुढे काय होणार आहे असं आहे तर हा टेक्निकलचा पहिला पार्ट आहे दुसरा दुसरी जी गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंटची ती आहे विकली बेस्ड ट्रेडिंग सोमवार ते शुक्रवार हे आपलं स्टॉक मार्केट ओपन असतं त्या सोमवार ते शुक्रवारमध्ये कसं आपण दहा ते पंधरा टक्केचं रिटर्न घेऊ शकतो तो आहे वीकली बेस्ड ट्रेडिंगचा प्रकार आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे लाँग टर्म ट्रेडिंगचा लॉन्ग टर्म आज जर तुम्ही बघितलं विप्रो आणि विप्रोसारख्या शेअर्समध्ये जर ज्यांनी पंधरा ते वीस वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असतील दहा ते पंधरा हजार रुपये आज त्यांना तीन ते साडेतीन करोड रुपये मिळाले इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये मित्रांनो इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये ज्यांनी दहा ते पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे आजच्या कंडिशनमध्ये त्यांना नाही म्हटलं ते तीन ते चार करोड रुपये मिळाले स्प्रिट बोनस आणि डिव्हिडंड पकडून आत्ताच मागच्याच वर्षी मागच्याच वर्षी मी स्वतः सांगत होतो टी व्हीवरती मी स्वतः सांगत होतो इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टमेंट करा म्हणून तेव्हा अदानी गॅसच्या शेअर्समध्ये अदानी इंटरप्राईजच्या शेअर्समध्ये ज्यांनी ज्यांनी एक लाख रुपये जरी गुंतवले असतील त्यांना आज दहा दहा ते बारा लाखाच्या पुढे इन्व्हेस्टमेंटचा म्हणजे परतावा मिळालेला आहे तर हा एक लाँग टर्मचा प्रकार आहे म्हणजे एक वर्षाच्या पुढचं जी गु गुंतवणूक असते आपली ती दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाते तर आहे गुंतवणुकीचे प्रकार पण हे सगळं आपल्याला करण्यासाठी मित्रांनो नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे नॉलेज ठीक आहे टेक्निकल आणि फंडामेंटल आणि हेच नॉलेज घ्यायचं आहे आपल्याला आज नक्की सर तर शेअर मार्केट म्हटलं की मराठी माणूस विशेषतः घाबरतो आपण मराठी माणूस त्यामध्ये जाताना जरा घाबरल्याचं चित्र पाहायला मिळतं त्याबद्दल काय सांगाल आज बघा आपल्या मराठी माणसांना सर्वात जास्त बुद्धी देवाने दिलेली आहे पण आज लोक अशी आहेत की हे तू करू नको ते तू करू नको आज आपण कुठलंही काहीतरी काम करायला जातो प आजूबाजूचे असतात बिल्डिंगमधले असतात सोसायटीमधले असतात था, चाळीमधले असतात लोक आपल्याला काय करतात घाबरवायचं काम करतात अरे हे केलं तर तुझं असं होईल ते केलं तर तुझं तसं होईल इकडे तू जाऊ नको तिकडे हे होतं ते होतं आज जर तुम्ही बघितलं कुठली लोक आज शेअर मार्केटमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे आज गुजराती मारवाडी आहे आज त्यांचं त्यांची लोक त्यांना प्रोत्साहन देतात की बाबा शेअर मार्केटमध्ये जा तिथं खूप पैसा आहे नॉलेज घेत आणि त्यांनी आज बघितलं तर अफाट असा पैसा कमवलेला आहे आज गुजराती मारवाडी लोकांनी तर मला ह्याच्याच वरून एक चांगली स्टोरी आठवते त्या स्टोरीवरनं तुम्हाला प्रत्येक आपल्या मराठी माणसाला कळेल की आपण स्वतः काय केलं पाहिजे एक श्याम आणि एक सुंदर नावाचा एक मुलगा श्याम आणि सुंदर असे नावाचे दोन व्यक्ती असतात ठीक आहे म्हणजे लहान मुलं असतात एक श श्यामचं जे वय असतं ते सोळा वर्षाचं असतं आणि सुंदरचं जे वय असतं ते वीस वर्षाचं असतं हे एका गावामध्ये मस्तपैकी राहत असतात आणि एकदम घनिष्ठ अशी मैत्री असते त्यांची एकदम घनिष्ठ एकत्र जेवाला बसणार एकत्र एकत्र जर तुम्ही बघितलं एकत्र खेळणार आणि एकत्रपणे कुठेही फिरणार वगैरे अभ्यास पण एकत्र करणार अशी एकदम घनिष्ठ मैत्री त्यांची बनलेली असते एक दिवस काय होतं ते श्याम आणि सुंदर हे दोघही दोघही मुलं एखाद्या दुसऱ्या गावामध्ये जातात दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये जातात तिथं त्यांना एक मस्तपैकी तलाव दिसतो आणि तलाव दिसल्यानंतर श्याम बोलतो की मी ह्या तलावामध्ये जातो आणि जरा बघतो पोहतो पो, पो, पो मी जरा ठीक आहे पाण्यामध्ये तर सुंदर सुंदरला तो सांगतो की तू एक काम कर तू इथं थांब तू काही करू नको आणि तलाव म्हणजे असा एक छोटा तलाव बनलेला असतो म्हणजे एक विहीर टाईपच त्याचं बनलेलं असतं विहीर टाईप अशा छोट्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन पुढे जाऊन तो तलावामध्ये उतरतो म्हणजे छोटे विहिरी विहिरी टाईपच असतं त्याच्यामध्ये तो, तो उतरतो उतरल्यानंतर तो लागतो बुडाला बुडायला लागतो सुंदर जो असतो तो, तो बुडाला hmm. लागतो आणि श्याम असतो तो मागे त्याला हका मारत असतो अरे काय झालं काय झालं काय झालं आणि पुढे जाऊन तो एकदम घाबरून जातो श्याम एकदम घाबरून जातो सुंदर जो असतो तो उडी मारतो तलावामध्ये आणि श्याम एकदम घाबरून जातो घाबरून गेल्यानंतर तो सगळीकडे आरडाओरडा करत असतो की सुंदर बुडतोय सुंदर बुडतोय सुंदर बुडतो आहे पण त्याला आजूबाजू काहीच दिसत नाही काहीच नाही म्हणजे एकदम लांब लांब पर्यंत कोणीही व्यक्ती नसतो कोणीही व्यक्ती नसतो शेवटी त्याला एक मोठी अशी एक दोरी दिसते त्या दोरीने तो सुंदरला सांगतो की ही दोरी तू पकड आणि मी तुला पुढे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि पण आजच्या कंडिशन म्हणजे तेव्हाच्या कंडिशन मध्ये सुंदर एवढा बारीक असतो की तो म्हणजे विचार पण करू शकत नाही की त्याला वाचवण्याचा तरी पण तो दोरी टाकतो आणि तो सुंदरला पकडायला सांगतो आणि पूर्णच्या पूर्ण कसा पूर्ण पूर्ण बसा कसा बसा सर्वच्या सर्व जेवढी ताकद असते श्याममध्ये तो पूर्णच्या पूर्ण ताकद लावतो आणि सुंदरला वाचवायचा प्रयत्न करतो आणि हळूहळू हळू करत 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 सुंदर हा बाहेर येतो बाहेर आल्यानंतर ते लोक म्हणजे तो एकमेकांची मिठी मारतात एकमेकांची मिठी म्हणून ते एकदम रडायलाच लागतात पूर्णच्या पूर्ण, पूर्ण रडायला लागतात आणि रडायला लागतात त्यानंतर तो सुंदर तर वाचलेला असतो पण तिथं गोष्ट वाचलेलं वाचलेला तर असतोच तो आता पण ते नंतर त्याच्या गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्यानंतर ते आपली स्टोरी सगळ्यांना सांगतात की बाबा मी असं असं पडलेला होतो सुंदर बोलतो सगळ्यांना की मी असं असं पडलेलो होतो विहिरीमध्ये आणि श्यामने मला वाचवलं पण गावाकडचे लोक विचार करतात रे हा श्याम जो आहे तो एवढा लुकडा सुकडा माणूस आहे हा एक बादली नाही उचलू शकत एक साधी बादली असते ती उतरू शकत उचलू शकत नाही तर हा दोरीने एवढं ह्याला खेचू कसा शकतो ते सगळे त्यांना वेड्यामध्ये हे करतात की नाही हे काहीतरी खोटं बोलतात हे पण गावातला एक जो माणूस असतो तो त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो एकच माणूस असतो जो बुजुर्ग असतो आणि त्याला खूप नॉलेज असतं आणि खूप म्हणजे त्यांनी भरपूर गोष्टी बघितल्या असतात आणि तो त्या मुलांवरती विश्वास ठेवतो नक्कीच सर खूप छान गोष्ट आहे आणि अनेक विषयांवर मार्गदर्शन घ्यायचं ब्रेक नंतर धनकी बात मध्ये आपलं स्वागत आहे सर आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट सांगत होता ती गोष्ट आपण पूर्ण करूयात नक्की नक्की तर तो मुख्य जो असतो तो मुख्य म्हणजे तिकडचा गावातला एक जो जुना व्यक्ती असतो एकदम म्हणजे ज्याने भरपूर काही गोष्टी बघितल्या असतात एकदम बुजुर्ग व्यक्ती असतो तो त्यांच्या स्टोरीवरती भरोसा ठेवतो हो आणि सगळे गावातले लोकं बोलतात की जो बुजुर्ग व्यक्तीकडे जातात ती गावातली माणसं आणि विचारतात की तुम्हाला कसं काय कळलं की हे जे मुलं सांगतात सांगता ते खरं सांगतात ते बोलतात की हे खरं सांगतात आहे तर कसं सगळे गावातले विचार एकदम आश्चर्य करतात की हे कसं शक्य होऊ शकतं तर ते बोलतात की त्याला जेव्हा जेव्हा सुंदर जो होता तेव्हा तो जेव्हा बुडत होता तेव्हा जेव्हा तेव्हा श्यामनी जी रस्सी टाकली ठीक आहे त्याला बोलणार तिथं कोणीच नव्हतं त्याला तिथं बोलणार कोणीच नव्हतं श्यामला की तू हे काम करू शकत नाही हे तू काम करू शकत नाही हे कोणीच त्याला बोलणार नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सुंदरला वाचवलं आहे तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे मित्रांनो निगेटिव्हिटी जे लोक करणारे होते त्या श्यामच्या अदुभोवती कोणीही नव्हतं जे निगेटिव्ह बोलणारी लोकं असतात तू हे करू नको तू ते करू नको तुझ्याकडनं हे होणार नाही तुझ्याकडनं ते होणार नाही हे निगेटिव्हिटी लोक कोणीच नव्हतं म्हणून त्यांनी तो सक्सेस झाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस झाला ठीक आहे तर असंच असतं मित्रांनो मी नेहमी सांगतो ऐकावं जनाचं करावं मनाचं ठीक आहे इवन आपल्या जे इतिहासातील लोकांनी पण ते सांगितलेलं आहे आपल्या पूर्वजांनी पण सांगितलेलं आहे ऐकावं जनाचं करावं मनाचं तर मित्रांनो याच्यामध्ये पण मॉरल ऑफ द स्टोरी अशीच आहे की शेअर मार्केट म्हटल्यावरती तुम्हाला लोकं बोलतील तू इथं जाऊ नको लॉस होईल हे होईल ते होईल असं होईल तसं होईल पण प्रॉपर नॉलेज घेऊन तू अभ्यास करून पुढे जा हे कोणीच बोलत नाही त्याच्यामुळे आज कुठेतरी आज आपण मागे पडलेलो आहे मित्रांनो ठीक आहे जाऊन दे जी लोकं पुढे गेलेली आहेत आज मी तुम्हाला सांगितलं गुजराती मारवाडी लोकं भरपूर याच्यामध्ये पुढे गेलेली आहेत त्यांना जाऊन दे आपल्याला पण मित्रांनो प्रॉपर नॉलेज घेऊन प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास घेऊन आपल्याला पण एक विशाल आर्थिक प्रगती करायची आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे मित्रांनो नुसतंच महाराष्ट्रामध्ये नाही मित्रांनो नुसतंच देशामध्ये नाही तर विदेशामध्ये पण आपल्याला एक ठसा उमटवायचा आहे आपला मराठी माणूस पण ह्या शेअर मार्केटमध्ये उतरू शकतो आणि एक चांगलं नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून एक विशाल अशी आर्थिक प्रगती करू शकतो हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे मित्रांनो आणि ह्याच गोष्टी समजण्यासाठी आपल्याला ह्याच गोष्टी पूर्ण शिकण्यासाठी आपल्याला मुकुंद खानोरे या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे बाकी सगळं माझ्यावरती सोडून द्या नक्की सर तर आपण म्हणाला तसं लॉकडाऊन मध्ये आता शेअर मार्केट ही एक संधी आपल्या समोर आलेली आहे या संधीचं सोनं कसं करायचं बघा मित्रांनो संधी नेहमीच येते असं नसतं आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघताय जसं हा टी व्हीचा तुम्ही प्रोग्राम बघतात आहे ही तुम्हाला संधी चालून आलेली संधी आहे आर्थिक प्रगती करण्यासाठी संधी चालून आलेली आहे म्हणजे महालक्ष्मी माता दरवाजा फक्त तुमचा वाजवते तुम्हाला काय करायचं आहे फक्त तो दरवाजा ओपन करायचा आहे बाकी तुम्हाला काहीच करायची गोष्ट नाही आहे संधीचं सोनं आपल्याला नेहमी करायचं आहे संधी नेहमीच येत नाही मौक्यावरती आपल्याला चौका मारायचा आहे मौक्यावरती चौका मारायचा आहे हा प्रोग्राम तुम्ही बघत आहात मित्रांनो ही पण तुम्हाला संधी चालून आलेली आहे जसं महालक्ष्मीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं महालक्ष्मी माता फक्त दरवाजा वाजवते तुम्हाला फक्त दरवाजा उघडायचा आहे त्याच्याच वरनं मला एक चांगली स्टोरी आठवते त्या स्टोरीवरनं कळेल की संधीचा आपण कसा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये कशी आर्थिक प्रगती केली पाहिजे एक तुषार नावाचा माणूस असतो ठीक आहे आणि एक संकेत नावाचा सा माणूस असतो हे दोघही एका पेट्रोल पंप वरती काम करत असतात पेट्रोल पंप वरती तुषार जो असतो तो पेट्रोल टाकायचं काम करत असतो आणि संकेत नावाचा जो व्यक्ती असतो तो तिथं वॉचमॅनचा काम करत असतो एकदा तुषार पेट्रोल टाकता टाकता त्या समोर एक ब्लॅक कलर ची मर्सिडीज गाडी येते कुठल्या कलर ची मर्सिडीज गाडी येते मित्रांनो ब्लॅक कलर ची मर्सिडीज गाडी येते आणि मर्सिडीज गाडी आल्यानंतर ब्लॅक कलरची तुषार जो असतो तो एवढा भाऊक होतो एवढा भाऊक होतो की त्याला असं वाटतं की अशी एक मर्सिडीज आपली गाडी असली पाहिजे तुषारला असं वाटतं की अशी एक मर्सिडीजची गाडी आहे ही आपली झाली पाहिजे तो स्वप्न रंगवायला चालू होतो आणि तो तिथं जो म्हणजे जो गाडीचा जो मालक असतो त्या मालकाशी तो बोलतो की तुमची खूप गाडी सुंदर आहे मला खूप आवडलं आहे मला एक तुमच्याबरोबर एक सेल्फी घ्यायची आहे आणि एक तुमच्या गाडीबरोबर मला एक फोटो घ्यायचा आहे तुषार असं बोलतो आणि तो मर्सिडीजचा जो मालक असतो तो, तो पण एक चांगला आणि एक दळाू माणूस असतो तो, तो पण एक शेअर मार्केटमध्ये एक काम करत असतो आणि एक दळायू माणूस असतो आणि तो बोलतो ठीक आहे बाबा तुला जर ही इच्छा असेल तर मी तुझी नक्कीच पूर्ण करतो त्यानंतर तो तुषार बोलतो की माझं आयुष्यामध्ये एक स्वप्न आहे आयुष्यामध्ये माझं एक स्वप्न आहे की अशी मर्सिडीज गाडी मला पण कधीतरी पाहिजे आहे मला पण घ्यायची आहे त्यानंतर तो मर्सिडीजचा मालक विचार करतो की हा एक बिचारा गरीब मुलगा दिसतोय तर आपण याचं एक चांगली आपण याचं काहीतरी एक आर्थिक प्रगती आपण करूया कधी कधी ह्याचं आपण काहीतरी चांगला करूया असा तो विचार करतो जो मर्सिडीजचा मालक असतो तो मर्सिडीजचा जो मालक असतो तो त्याच्याकरता त्याचं स्वतःचं जे व्हिजिटिंग कार्ड असतं मित्रांनो त्याचं व्हिजिटिंग कार्ड तो त्या माणसाला देतो म्हणजे तुषारला देतो आणि तो तुषारला सांगतो की एक काम कर हे माझं कार्ड आहे तू माझ्या ऑफिसमध्ये ये आणि ऑफिसमध्ये ये आपण सविस्तर बोलूया तू पण येणाऱ्या काळामध्ये चांगली प्रगती करू शकतो आणि तुझं जे स्वप्न आहे मर्सिडीचं तेही तू साकार करू शकतो त्यानंतर तो कार्ड घेतो आणि कार्ड घेतल्यानंतर तो रात संध्याकाळचा टाईम असतो तो विचार करत असतो की ह्या माणसाने जे मला सांगितलंय असं कधी होऊ शकतं का आज मी इथं माझं शिक्षण व्यवस्थित नाही आहे मला व्यवस्थित बोलता येत नाही आहे व्यवस्थित ठीक आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे तो थोडासा बोबडा बोलायला असतो संकेत नावाचा तुषार नावाचा व्यक्ती त्यानंतर तो विचार करतो की मला व्यवस्थित बोलता येत नाही आणि मग हे कसं शक्य आहे की हा व्यक्ती मला असं कसं काय करू शकतो त्यानंतर तो विचार करतो की हे मला कुठलं चुकीचं काम तर माझ्याकडनं कर करू शकत कर नाही हां चुकीचं काम तर नाही करू शकत कर। तर तो, तो असा विकत विचार करतो की चुकीचं त्यानंतर तो काय करतो कार्ड जे असतं ते फेकून देतो तर तुषारचा नावाचा जो व्यक्ती असतो तो, तो विचार करतो तो कार्ड फेकून देतो कार्ड फेकल्यानंतर पुढे जाऊन तो कार्ड जे आहे तो संकेत उचलतो आणि संकेत उचलल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी तो जॉब सोडून देतो जिथं तो पेट्रोल पंपावरती कामाला असतो आणि दोन वर्षानंतर पुन्हा त्याच पेट्रोल पंपावरती हा संकेत देतो तीच मर्सिडीज गाडी घेऊन आणि तीच मर्सिडीज गाडी घेऊन आल्यानंतर तो तुषार बोलतो अरे तू तो इथं कामाला होता आणि तू मर्सिडीज गाडी घेऊन कस काय आला तो बोलतो अरे तू जे कार्ड फेकलेलं होतं ते मी उचललं आणि त्या भल्या माणसाला मी भल्या माणसाकडे मी गेलो आणि त्यांची माझी आजच्या कंडिशनमध्ये माझी भरपूर अशी आर्थिक प्रगती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे तर ही संधी yeah. सा म्हणजे संधी जी असते ती प्रत्येक वेळेस नाही आहेत आणि ती संधीचा फायदा जो असतो तो आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या संकेत ह्या माणसाने त्या वॉचमॅननी घेतलेला असतो कारण की हा आपलं कार्ड फेकून देतो जे तुषारला कार्ड दिलेलं असतं तर असंच असतं मित्रांनो ही पण तुम्हाला चालून आलेली संधी आहे चालून आलेली आणि तुम्हाला आर्थिक प्रगती जर करायची असेल तर आपल्याला मुकुंद खानोरे युट्यूब चॅनल वरती यायचंय कारण की माझं एकच स्वप्न आहे जसं मी श्रीमंत झालो तसं प्रत्येक आपल्या मराठी माणसाला या शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती घेऊन यायचंय आणि शेअर मार्केटच्या प्लॅटफॉर्म वरती घेऊन येऊन माझ्यासारखं श्रीमंत बनवायचं नक्कीच सर नक्कीच सर आपण कार्यक्रमात आला आणि इतकं छान प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी खरंच आपले खूप खूप आभार आणि यासह विशेष कार्यक्रमात वेळ झालेली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत